मित्र होता आलं पाहिजे, मुलाला बापाचा, बापाला मुलाचा मित्र होता आलं पाहिजे। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। आज 15 जानेवारी माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे। मला वाटलं पप्पांना काहीतरी आपण गिफ्ट द्यावं बड्डेसाठी, परंतु वास्तविकता अशी असते की बापाला गिफ्ट देणे इतके आपण मोठे कधीच होत नाही। त्यामुळे एक कविता त्यांच्यासाठी केलेली आहे। खरं तर ही कविता प्रत्येक बापासाठी आहे, कारण प्रत्येक बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलाने प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत शेअर केली पाहिजे, त्याने आपला मित्र असलं पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटतं। परंतु मुलं वडिलांसोबत तेवढे फ्रँक नसतात, म्हणजे मुलगा जेवढा आईसोबत फ्रँक असतो तेवढा तो बापासोबत नसतो। या धाग्याला पकडून ही कविता केलेली आहे। कवितेचं नाव आहे मित्र होता आलं पाहिजे। मित्र होता आलं पाहिजे, मुलाला बापाचा, बापाला मुलाचा मित्र होता आलं पाहिजे। आपल्या लहानपणापासून आपण अगदी बाप होईपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बापाचाच आधार लागतो। आपल्या लहानपणापासून आपण अगदी बाप होईपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बापाचाच आधार लागतो, आणि कधीही कुठेही काहीही लागलं ना तरी हक्काने आपण आधी बापाकडेच ते मागतो। बाप लेकाचं हे नातं सदैव खुलवत ठेवेल, बाप लेकाचं हे नातं सदैव खुलवत ठेवेल असं सूत्र होता आलं पाहिजे, मित्र होता आलं पाहिजे। मुलाला बापाचा, बापाला मुलाचा मित्र होता आलं पाहिजे। आई आपल्याला 9 महिने पोटात सांभाळते, आई आपल्याला 9 महिने पोटात सांभाळते, बाप मात्र आयुष्यभर आपल्याला त्याच्या हृदयात जपत असतो। आई आपल्याला 9 महिने पोटात सांभाळते, बाप मात्र आयुष्यभर आपल्याला त्याच्या हृदयात जपत असतो। त्याच्या कष्टांचा अंदाज वरून येत नाही हो आपल्याला, पण आपला बाप आपल्यासाठी रोजच राबत असतो, आपला बाप आपल्यासाठी रोजच राबत असतो। त्याचं कर्तव्य आहे ते मान्य आहे, त्याचं कर्तव्य आहे ते मान्य आहे, पण त्याच्यासाठीही आपल्याला पात्र होता आलं पाहिजे, मित्र होता आलं पाहिजे। मुलाला बापाचा, बापाला मुलाचा मित्र होता आलं पाहिजे। अगदी सोबत बसून दारू पिण्या इतकं नाही, अगदी सोबत बसून दारू पिण्या इतकं नाही, पण कधी सहज एखादी मिठी बापाला मारून तर बघा, कधी सहज एखादी मिठी बापाला मारून तर बघा, मन भरून येईल कदाचित, पण खरंच खूप हलकं वाटतं। कधी सहज एखादी मिठी बापाला मारून तर बघा, मन भरून येईल कदाचित, पण खरंच खूप हलकं वाटतं। आणि पुरुष असला म्हणून काय झालं, त्याचंही हृदय लेकरासाठी तुटतं हो। पुरुष असला म्हणून काय झालं, त्याचंही हृदय लेकरासाठी तुटतं हो। आपण बऱ्याचदा आईचेच असतो फक्त, आपण बऱ्याचदा आईचेच असतो फक्त, बापाचाही कधी आपल्याला पुत्र होता आलं पाहिजे, मित्र होता आलं पाहिजे। मुलाला बापाचा, बापाला मुलाचा मित्र होता आलं पाहिजे। त्याची काही अर्धवट राहिलेली स्वप्न तो जर का आपल्यात बघत असेल तर बघू देत की, त्याची जर काही अर्धवट राहिलेली स्वप्न तो जर का आपल्यात बघत असेल तर बघू देत की, आणि जे त्याला शक्य झालं नाही ते आयुष्य तो आपल्यात जगत असेल तर जगू देत की, त्याची अर्धवट राहिलेली स्वप्न तो जर का आपल्यात बघत असेल तर बघू देत की, आणि जे त्याला शक्य झालं नाही ते आयुष्य तो जर का आपल्यात जगत असेल तर जगू देत की। बापाचं सुख कशात आहे, बापाचं सुख कशात आहे हे बघू शकेल असं नेत्र होता आलं पाहिजे। बापाचं सुख कशात आहे हे बघू शकेल असं नेत्र होता आलं पाहिजे, मित्र होता आलं पाहिजे। मुलाला बापाचा, बापाला मुलाचा मित्र होता आलं पाहिजे, मित्र होता आलं पाहिजे। तर ही कविता प्रत्येक बापासाठी, खास करून त्या प्रत्येक बापासाठी आहे ज्या बापाला असं वाटतं की माझा मुलगा प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत नाही, माझा मुलगा माझ्यासोबत मनमोकळेपणाने बोलत नाही, त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटू शकतं की मुलाचं आईवर जास्त प्रेम आहे, माझ्यावरती नाही आहे तेवढं प्रेम। पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मुलगा जेवढं प्रेम आईवर करतो ना तेवढंच प्रेम किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तो आपल्या बापावर करत असतो, पण सांगत नाही। म्हणजे होतं ना असं की मुलगा जेवढ्या उत्स्फूर्तपणे आईसमोर व्यक्त होतो तेवढा तो बापासमोर नाही होत, कारणं वेगवेगळी असतील पण नाही होत। त्यामुळे ही कविता त्या प्रत्येक बापाला समर्पित, आणि त्यांना फक्त एवढंच सांगायचं की तुमच्या मुलाचं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे। तर ही कविता जर तुम्हाला आवडली असेल
ही कविता खास करून मी माझ्या पप्पांच्या वाढदिवसानिमित्त केली होती. आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुम्हाला जर कविता आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्या पप्पांना वाढदिवसानिमित्त त्यांना विश करू शकता. हॅपी बर्थडे काका जरी लिहिलं तरी चालेल, म्हणजे ते जेव्हा कमेंट वाचतील तेव्हा त्यांना देखील चांगलं वाटेल. आणि सर्व मुलांना सर्व विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की शक्य झालंच तर एखादी मिठी बापाला बघा मारून, खरंच खूप हलकं वाटतं. धन्यवाद.